नमस्कार, मी रंजना पाटील. आज आमच्याकडे आलेले आहे गणपती बाप्पा आणि आज आम्ही बनवणार आहोत उकडीचे मोदक. उकडीचे मोदक तुम्ही सर्व बनवतच असाल, पण आज मी जे मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे ते थोडे डिझायनर आहे. तर बनवू त्याला उकडीचे मोदक डिझायनर मोदक. चला तर आपली तयारी झालेली आहे मोदक बनवायची. आता आपण सुरुवात करूया. पहिला मोदक बनवते. हा मोदक आपण जसं नेहमी बनवतो त्या पद्धतीने बनवूया. आता आपण दुसरा मोदक बनवूया.
श्री मोदक तिसरा मोदक बनवूया आपण आता तिसरा मोदक बनवूया आपण कमळ मोदक हे बघा असं दाबलेलं आहे आता छान असं मोदक दिसत आहे चला आता चौथा मोदक बनवूया आपल्याला सर्व मोदक सेमच बनवायचे आहेत पण त्याला डिझाईन वेगवेगळ्या करायचे आहेत हे बघा आता मी तसाच बनवलेला जसं आपण नेहमी बनवतो हे बघा हे थोडासा प्रेस करायचं आहे अगदी सावकाश करायचं आहे हळूहळू करायचे ते पाकळ्या एकदम पण त्या छान दिसतात पूर्ण झाल्यावर खूप सुंदर आहे आता आपण पाचवा मोदक बनवणार आहोत याला जरा जास्त आपण पीठ घेतलेलं आहे कारण तो आपल्याला डबलचा मोदक बनवायचा आहे म्हणून आपण जास्त पीठ घेतलेलं आहे आणि ही पोळी पण मोठी बनवायची आहे हे बघा नॉर्मल आपण जसं घेतो तसं घ्यायचे आहे पाकळ्या ठीक
होता. आता परत याची वरती पोळी बनवायची आहे गोल. हा बघा हा डबलचा मोदक आहे. हा बघा हा पण आपण डबलचा मोदक केलेला आहे. त्याला पण आपण दुसरी डिझाईन करूया. आपण कमळ फुलाला केलं ना तसंच करायचं आहे. पण ते डबलच्या मोदकला पण छान दिसत ते. या वरच्या मोदकला सुद्धा असं करायचं आहे. आता दुसरा मोदक करायचा आहे. त्याची पोळी जरा मोठी घ्यायची आहे कारण आपल्याला डबलचा मोदक बनवायचा आहे. तर याच्या कळ्या एवढे व्यवस्थित येणार नाही कारण त्याच्या वरती आपल्याला परत दुसरा मोदक करायचा आहे. खालचा मोदक तयार झालेला आहे. आता त्याच्या वरती अजून एक मोदक बनवायचा आहे आपल्याला. वरचा पण आपण प्लेनच बनवणार आहोत. आता तयार झालेला आहे. आता याला आपण या स्टिकनी डिझाईन करणार आहोत. हे बघा
हे बघा खाली मी ह्या स्टिकनी पकण्या केलेल्या आहेत. आता वर बघा, वर पण असेच आपल्याला करायचे आहेत. हे बघा तयार झालेला आहे मोदक, खूप छान दिसतोय. जर तुम्हाला आमच्या डिझायनर मोदकची रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.